आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा, कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मागणी. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा अशी मागणी करत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं इचलकरंजीत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की कोल्हापूर जिल्ह्याची शान असलेल्या पंचगंगा नदीत सुमारे 201 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता मिसळण्यात येत आहे, त्यामुळे पंचगंगा देशातील सर्वात प्रदूषित नदी बनली आहे. ही गंभीर बाब असून नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी, पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. केंद्र सरकारने पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी दिलेल्या 104 कोटींचा निधी वापरावा, तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून 500 कोटींची खास तरतूद करून पंचगंगा प्रदूषण मुक्ती करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.